आता पुढे वाचूया आपण. जेव्हा मनुष्य आपल्या जीवनाचे मूळ ध्येय विसरतो तेव्हा त्या ध्येयाची पुनःस्थापना करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेतात. आणि असे असूनही वास्तविक ध्येय जाणणाऱ्या अनेक व्यक्तींपैकी एखादाच खऱ्या अर्थाने स्वतःचे स्वरूप जाणू शकतो व अशा मनुष्यांसाठीच भगवद्गीता सांगितली आहे. पहिली ओळ जर बघितली तर यामध्ये काय सांगितलं आहे की मनुष्य आपल्या जीवनाचं मूळ ध्येय विसरतो, तेव्हा या ध्येयाची पुनःस्थापना करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात. जेव्हा धर्माला ग्लानी येते म्हणजेच काय आहे, धर्म आचरणांचा ऱ्हास होतो, म्हणजेच मानव जीवनाचं वास्तविक लक्ष आहे की भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं. पण जेव्हा या धर्माचं पालन होत नाही तेव्हा भगवंत अवतरित होतात. आणि आपण आधी वाचलं आहे की खूप थोडे लोक, आधीच्या पॅरेग्राफ मध्ये, की थोडेच लोक या दुःखाबद्दल जिज्ञासू असतात. इतर लोक इतके मोहित, मायादेवी इतकं त्यांना मोहित करते, मायेने ते मोहित होतात की त्यांना ती दुःख जाणवतच नाहीत किंवा ते त्या दुःखांमध्येच ऍडजस्टमेंट करत बसलेले असतात. तर अशा दुःखांबद्दल खूप थोडे लोक जिज्ञासू असतात. म्हणून इथे प्रभुपाद आपल्याला सांगत आहेत की वास्तविक ध्येय जाणणाऱ्यापैकी एखादाच खऱ्या अर्थाने स्वतःचं स्वरूप जाणू शकतो. तर आपण पुढे वाचत जाऊ तसं एक श्लोक येतो आपल्याला त्या वाचनामध्ये भगवद्गीतेत की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धे. तर अनेक लोक असे प्रयत्न करतात स्वतःविषयी जाणून घ्यायचा, पण एखादाच पूर्णपणे भगवंतांना जाणू शकतो. म्हणून इथे प्रभुपाद सांगताहेत की जिज्ञासू व्यक्तींपैकी जो जाणतो काय, म्हणजे जो प्रयत्न करतो, मात्र त्यातला एखादाच पूर्णपणे जाणू शकतो की मी भगवान श्रीकृष्णांचा दास आहे. आणि असा जो नीटपणे स्वतःला समजतो आहे आणि भगवंत कोण आहेत हे नीट जाणतो आहे, अशा मनुष्यासाठी भगवद्गीता सांगितलेली आहे. पुढे वाचूया. खरे म्हणजे आपणा सर्वांना अज्ञानाच्या वाघिणीने गिळंकृत केलं आहे. प्रभुपाद काय म्हणतात, आपण इतके अज्ञानात आहोत की जणू काही वाघिणीने आपल्याला तिच्या दातात आपण असे अडकलो आहोत. पण भगवंत सर्व जीवांबद्दल, विशेष करून मनुष्य प्राण्याबद्दल अत्यंत दयाळू आहेत. याच कारणासाठी त्यांनी, म्हणजे कोणी, भगवंतांनी आपला मित्र अर्जुन याला स्वतःचा शिष्य करून भगवद्गीता सांगितली. तर आपण विचार करू शकतो की आपल्याला जर वाघिणीने पकडलंय तर आपण जाणू शकतो की आपण एकदम कष्टात असू, आणि वाघिणीच्या जबड्यातून आपण कितीही निघण्याचा अथक प्रयत्न केला तरी तिचा जबडा किती पकड मजबूत असेल तर त्यातनं निघणं आपल्या प्रयत्नांनी आपल्याला अशक्य आहे. तर आपण जाणू शकतो की अज्ञान हे किती जबरदस्त असेल की जेणेकरून म्हटलंय त्या अज्ञानाची तुलना वाघिणीशी केली आहे की त्या पाच अज्ञानाच्या घटक आहेत, तमह, मोह, महामोह, तामिश्र, अंधतामिश्र. तर हे जेव्हा मला नीट समजतील तेव्हाच काय आहे, हे ज्ञान आहे जे आध्यात्मिक ज्ञान भगवद्गीतेतलं आपल्याला हळूहळू समजायला लागेल. आणि त्यातनं आपण जेव्हा जाणू काय की मी शरीर आहे असं मानतो आहे तर हे चुकीचं आहे. मी तर खरं कोण आहे, मी आत्मा आहे, पण देहात्म बुद्धी आल्यामुळे मी या देहालाच सर्वस्व मानतो आहे. तर हे सगळं मला जेव्हा जाणीव होईल तेव्हाच काय आहे, मी काय करेन, भगवंतांना शरण जाईन. आणि भगवंत आहेत ते इतके शक्तिशाली आहेत की ही जी मायारूपी जी वाघीण आहे, जी काय आहे, मायेने आपण मोहित होतो, मायेच्या प्रभावाखाली या जगतात जगतो तेव्हा अज्ञानाने मोहित होऊन जातो. तर ह्या वाघिणीला, म्हणजे मोहात टाकणाऱ्या या सगळ्या अज्ञानाच्या अंधकाराला आहे जी मायादेवी आपल्यावर आवरण टाकते, त्या ही ज्या मायेला भगवंत आवरतील. आणि म्हणून इथे म्हटलंय की भगवंत कसे आहेत, अत्यंत दयाळू आहेत. आणि त्यामुळे भगवंतांनी काय केलं आहे,
आपल्या सगळ्यांना मानव समाजाला नीट मार्गदर्शन करण्यासाठी अर्जुन जो भगवंतांचा मित्र आहे त्याला स्वतःचा शिष्य केलं आणि भगवद्गीता सांगितली, जेणेकरून काय होईल आपण या भगवद्गीतेचा ज्ञानाचा लाभ घेऊ आणि आपलं जीवन सफल करू शकू. आणि या अज्ञानाच्या वाघिणीच्या जबड्यातून भगवद्गीतेचा आधार घेऊन भगवंतांची भक्ती करून भगवंतांना शरणागत होऊन बाहेर पडू शकू. नवीन पॅरेग्राफ आहे, तो आता वाचायला सुरुवात करूया आपण. अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा सखा असल्यामुळे अज्ञानाच्या पलीकडे होता. का बरं अज्ञानाच्या पलीकडे होता अर्जुन? एका ओळीत सांगितलं आहे की तो भगवंतांचा सखा होता, साथी होता, मित्र होता. म्हणजेच काय, त्यांनी जाणलं होतं की मी जीवात्मा आहे हे सगळं ज्ञान त्याला होतं आणि म्हणून तो भगवंतांना शरणागत होता आणि अज्ञानाच्या पलीकडे होता. जसं प्रभुपाद एका दुसऱ्या प्रवचनामध्ये समजवतात की एखादा व्यक्ती सूर्य ग्रहावर आहे, आता सूर्य ग्रह याच्यावर वस्ती आहे, सूर्य देव त्या ग्रहावर राहतात आणि सूर्य देवांचे सहकारी सुद्धा त्या ग्रहावर राहतात. तर एखादा व्यक्ती जर त्या सूर्य लोकावर सूर्य ग्रहावर आहे तर त्याच्यासाठी अंधकार असू शकेल का, काळोख असू शकेल का? नाही, अख्खा सूर्य लोकच कसा आहे, अतिशय प्रकाशमान आहे. आणि म्हणून म्हटलं आहे की जसा सूर्य लोकावर राहणारा जो मनुष्य आहे, जीव आहे, तो अंधकारात असू शकत नाही, तसंच हा अर्जुन आहे तो कोण आहे, भगवंतांचा सखा आहे. भगवंत पूर्ण ज्ञानमय आहेत आणि भगवंतांना पूर्ण शरणागत असलेला हा जो अर्जुन आहे तो सर्व आध्यात्मिक ज्ञान हे जे आहे की मी जीवात्मा आहे, भगवंतांचा नित्य दास आहे, मला भगवंतांची सेवा करायची आहे, हे सगळं ज्ञान त्याला आहे आणि त्यामुळे तो अज्ञानाच्या पलीकडे आहे असं सांगितलं जातं. परंतु कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर त्याला म्हणजे अर्जुनाला जाणून बुजून अज्ञानात टाकले गेले. त्यामुळे असं अज्ञानात टाकल्यामुळे काय झालं, तो जीवनाच्या समस्यांबद्दल भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारू शकेल आणि ते म्हणजे जे भगवंत आहेत ते मनुष्याच्या भावी पिढ्यांच्या कल्याणार्थ या समस्यांचे समाधान करून जीवनाची घडी नीट बसवून देऊ शकतील. तर भगवंतांना आपली किती काळजी आहे आपण जाणू शकतो. पुढे वाचूया, अशा तऱ्हेने मनुष्य योग्य कृती करून मनुष्य देहाचे उद्दिष्ट प्राप्त करू शकतो. तर भगवंतांची इच्छा होती म्हणून अर्जुनाला काही काळासाठी अज्ञानात टाकलं गेलं. तर इथे तो काय विचारू शकेल, अज्ञानात टाकल्यामुळे जीवनाच्या समस्यांबद्दल तो भगवंतांना प्रश्न विचारू शकेल. तर आपण जीवनाच्या ज्या समस्या आहेत त्यांविषयी थोडस विचार करू शकतो की जीवनाच्या समस्या म्हणजे जे आपण आधी बघितल्या जन्म मृत्यू जरा व्याधी ह्याच्यावर आपण आधीच चर्चा केली आहे. पण आणखीन असतात तीन ताप, जे तीन ताप आपल्याला सहन करायला लागतात. तर हे तीन ताप कोणते आहेत, आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. तर हा आधी आत्मिक ताप म्हणजे कोणता आहे, स्वतःचं जे शरीर आहे आणि मन यामुळे होणारा त्रास, म्हणजे आपल्याला शरीरामध्ये काही व्याधी होते, आजारपण येतात, तो त्रास. आणि मन चिंतिते वैरी न चिंती, त्यामुळे मनात इतके सारे विचार येतात, शंका कुशंका असं काय येतं आणि ह्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होत असतो. म्हणजे शरीराची दुखणं आणि मनाचं दुखणं ह्याच्या त्रासाला आधी आत्मिक ताप म्हणतात. दुसरा ताप आहे त्याला म्हटलं जातं आधी भौतिक ताप. तर भूत हा शब्द संस्कृत मधला आहे, त्याचा अर्थ आहे जीव. तर इतर भूत म्हणजे इतर जीवात्मे जे आहेत त्यांच्यामुळे होणारा त्रास, कुत्रा भुंकतो, किडे मुंग्या चावतात, डास चावतात, असे अनेक अनेक त्रास असतात. मनुष्यही आपल्या आजूबाजूला असतात ते आपल्याला त्रास देतात. तर ह्या तापाला ह्या त्रासाला म्हटलं जातं आधी भौतिक ताप. आणि तिसरा ताप आहे आधी दैविक ताप, म्हणजे
देवतांपासून, देवतांचे प्रकोप होतात आणि त्यापासून होणारा ताप, म्हणजे खूप पुष्कळ पाऊस पडतो, पूर येतात, कधी दुष्काळ पडतो, कधी पोठ वादळ येतं, कधी भूकंप होतात. तर अशा प्रकारे हे तीन प्रकारचे ताप, म्हणजे जन्म मृत्यू जराव्याधी आणि हे तीन ताप, त्याला त्रिताप पण म्हणतात. तर ह्या सगळ्या आपल्या समस्या आहेत. तर आपण हे जाणलंय की ह्या सगळ्या समस्या आहेत त्या कॉमन टू ऑल, नोबडी वॉन्ट्स इट आणि नोबडी कॅन अवॉइड इट, म्हणजे ह्या समस्या सगळ्यांना सामोरं जाव्याच लागतात, कोणालाच त्या नको असतात, पण कोणीच त्याच्यापासून स्वतःला वाचवू शकत नाही. तर असा हा जो अर्जुन आहे तो ह्या आपल्या समस्यांविषयी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारू शकेल, आणि म्हणून भगवंतांनी त्यांना त्याला जाणून म्हणून बुजून अज्ञानात टाकलं. तर असा हा जो अर्जुन आहे तो प्रश्न विचारेल, आणि प्रश्न विचारेल मग भगवंत समाधान देण्यासाठी, म्हणजे त्या प्रश्नांचं, समस्यांचं समाधान देण्यासाठी उपदेश देतील. तर भगवंतांच्या आदेशानुसार मग मनुष्य वागेल आणि आपलं जीवन सफल करेल. तर हाच भगवद्गीतेचा उपदेश आहे, हा आपल्या कल्याणासाठी दिला आहे. आणि भगवंतांचा आश्रय घेणारा जो व्यक्ती आहे तो काय, आपल्या जीवनात आपलं जे उद्दिष्ट आहे ते प्राप्त करू शकतो. तर उद्दिष्ट काय आहे आपल्या जीवनाचं, मनुष्य जन्म मिळालाय तर आपल्याला या अज्ञानातनं बाहेर पडायचंय, भगवान श्रीकृष्णांची भक्ती पूर्ण करायची आहे, आणि या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या ज्या चक्रात आपण अडकलो आहोत त्यातनं बाहेर पडायचंय. आणि हे सगळे जे मग ह्या चक्रातून बाहेर पडलं, मग या सगळे जे दुःख आहेत त्यातनं आपण बाहेर पडू शकतो. आणि इथे म्हटलं आहे की शेवटची ओळ मी या पॅरेग्राफची वाचते, अशा रीतीने मनुष्य योग्य कृती करून मनुष्य देहाचे उद्दिष्ट प्राप्त करू शकतो. आता आपण पुढे वाचूया. भगवद्गीतेचा विषय म्हणजे पाच मूलभूत तत्वांबद्दलचे ज्ञान होय. तर आता या भगवद्गीतेमध्ये विविध पाच विषयांवर चर्चा आहे. सर्वप्रथम परमेश्वराबद्दलच्या ज्ञानाचे, आणि नंतर जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीबद्दलच्या ज्ञानाचे विवेचन केले आहे. जो सर्वांचे नियंत्रण करतो तो परमेश्वर होय, व जे नियंत्रित असतात ते जीवात्मे होय. मी नियंत्रित नसून स्वतंत्र आहे असे म्हणणाऱ्या जीवात्म्याला मूर्खच समजावे. आपण हे नीटपणे जाणून घेऊया की पहिला विषय आहे भगवद्गीतेचा आहे परमेश्वर. तर परमेश्वराबद्दलचं ज्ञान दिलंय. तर असे हे जे परमेश्वर आहेत ते काय आहेत, सर्वांचं नियंत्रण करणारे आहेत. तर त्यांच्याविषयी या भगवद्गीतेत आपल्याला ज्ञान दिलंय. दुसरा विषय आहे भगवद्गीतेचा जीवात्मा. जीवात्म्याची जी स्वरूप स्थिती आहे ती काय आहे त्याच्याबद्दल ज्ञान दिलंय. विवेचन करणं म्हणजे वर्णन केलेलं आहे. तर इथे म्हटलं आहे की परमेश्वर म्हणजे कोण आहेत, परमेश्वर नियंत्रक आहेत जे सर्वांचे नियंत्रण करतात. सर्वांचे म्हणजे अगदी सर्वांचे, परम ईश्वर. आपण सगळे आहोत ते छोटे 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 ईश्वर आहोत, आपण पण काही गोष्टी नियंत्रित करू शकतो. उदाहरणार्थ आपला मोबाईल आहे तो आपण आपल्या ऑर्डर प्रमाणे चालवतो, टीव्ही आहे त्याचं रिमोट कंट्रोलने टीव्ही ऑन ऑफ करतो, एसी ऑन ऑफ करतो, अशा काही गोष्टी आहेत त्या आपण नियंत्रण करू शकतो. असे आपण काय आहोत, छोटे छोटे ईश्वर आहोत. ईश्वर या शब्दाचा अर्थ आहे नियंत्रक. पण भगवंत कसे आहेत, परम ईश्वर आहेत, म्हणजे सर्वांचे ते नियंत्रक आहेत. तर हा जो जीव इथे विचार करतोय, शेवटची ओळ आपण वाचली की नियंत्रित असतात ते जीवात्मे, एवढं माहिती दिली प्रभुपादांनी. आणि म्हणतायत की मी नियंत्रित नसून स्वतंत्र आहे, असा जो जीवात्मा म्हणतो त्याला मूर्ख समजावं. तर आपण जाणू शकतो की आपण स्वतंत्र नाही आहोत. कसे स्वतंत्र नाही आहोत, बघा सकाळी उठल्याबरोबर किंवा आपल्याला एक नंबर आलं, दोन नंबर आलं तर काय आपल्याला पळत छुटावं लागतं, बरोबर. तर हे आपण आवरू शकतो का, नाही आवरू शकत. किंवा आपण बघतो की खूप झोप आलाय
तर आपल्याला आपण कितीही आवर आपण ठपकन झोपून जातोच किंवा भयंकर भूक लागली आहे तर आपल्याला खावं लागतंच. तर अशा रीतीने काय आहे, प्रभुपाद इथे म्हणतायत की आपण जाणावं हा जो जीवात्मा आहे तो काय आहे, नियंत्रित आहे, तो स्वतंत्र नाही आहे. आणि जो म्हणतोय की मी स्वतंत्र आहे तो कोण आहे, मूर्ख आहे. कारण या जगतामध्ये जेव्हा जीव येतो तेव्हा भौतिक शरीर तो धारण करतो आणि या जगतामध्ये कार्य करणारी भगवंतांची जी शक्ती आहे जिला भौतिक प्रकृती पण म्हणतात, तर तिच्या नियंत्रणाखाली या हा जो जीवात्मा आहे तो या जगतात राहतो. पुढे वाचूया, जीव किमान आपल्या बद्ध अवस्थेमध्ये तरी प्रत्येक बाबतीत नियंत्रित असतो. तर हा जो जीवात्मा आहे तो या जगतामध्ये येतो तेव्हा त्याची अवस्था काय आहे, तो बद्ध अवस्थेत आहे. जीवात्मा खर तर कोण आहे, भगवंतांचा अंश आहे, पण जेव्हा तो जीवात्मा या भौतिक जगतात येतो तेव्हा भौतिक ही जी प्रकृती आहे तिच्या अधिपत्याखाली त्याला या जगतात राहायला लागतं आणि तो नियंत्रित असतो. पण नारद मुनींसारखे जीवात्मे जर बघितले तर ते कसे आहेत, नित्यमुक्त आहेत. आपल्यासारखे जीव काय आहेत, आपण इथे बद्ध अवस्थेत आहोत, पण नारद मुनींनी भक्ती केली आहे तर ते कसे आहेत, नित्यमुक्त असे जीवात्मे आहेत. आणि त्या स्वतःला हवे तिथे कुठच्याही ग्रह लोकावर कुठच्याही ब्रह्मांडात क्षणामध्ये जाऊ शकतात. तर असा हा जो जीव आहे तो नित्यमुक्त कधी होईल, जेव्हा हा जो जीवात्मा आहे तो या भौतिक जगतामध्ये भगवंतांची भक्ती उत्तम रीत्या करेल. आणि त्यासाठी त्याला काय करायला हवं, हे जे भक्तीचे जे सगळे नियम आहेत त्याचं पालन करायला हवं, त्याने भगवंतांना अर्पण केलेल्या प्रसादच खाल्ला पाहिजे वगैरे, सगळे हे जे नियम आहेत भक्तीतले ते आपल्याला हळूहळू जशी जशी आपण भगवद्गीता वाचत जाऊ आपल्याला समजतील. आणि अशा प्रकारे हा जीवात्मा जरी या जगतात बद्ध अवस्थेत आहे तरी हे जे नियम सांगितले आहेत ते नियमांचं पालन करून भक्ती करून भगवंतांना शरणागत होऊन भगवंतांचा प्रसाद खाऊन मुखाने भगवंतांचं नाम जप करून भगवंतांविषयी श्रवणम करून अशा अनेक गोष्टी करून हा जो जीवात्मा आहे तो या बद्ध अवस्थेतून बाहेर पडू शकतो. पुढे वाचूया, अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये ईश्वर किंवा परमनियंत्रक आणि नियंत्रित जीवात्मे यांच्याबद्दल विवेचन केले आहे. तर पाच विषय आहेत, त्यातला पहिला विषय आहे ईश्वर. ईश्वर म्हणजे कोण आहेत, परम ईश्वर म्हणजेच परम नियंत्रक भगवंत यांच्याविषयी सांगितलंय. आणि दुसरा विषय आहे नियंत्रित जीवात्मे, तर आपण सगळे जे जीवात्मे आहोत त्यांच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. आता पुढे म्हटलं आहे त्याचबरोबर प्रकृती म्हणजे जड प्रकृती, काळ, अखिल ब्रह्मांड किंवा सृष्टीची कालमर्यादा आणि कर्म यांचेही विवेचन म्हणजे वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे. तर उरलेले हे तीन विषय पण इथे सांगितलेले आहेत. तर हे विषय म्हणजे काय, प्रकृती. प्रकृती म्हणजे ही जड प्रकृती आहे, भौतिक प्रकृती, याविषयी भगवद्गीतेत चर्चा आहे. नंतर जो काळ आहे म्हणजे काय आहे, सृष्टीची कालमर्यादा, सृष्टी निर्मितीपासूनचा जो काळ आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती दिली आहे. आणि कर्म, कर्माविषयी माहिती दिली आहे. पूर्ण वाचूया आणि मग समजून घेऊया. हे अखिल विश्व निरनिराळ्या प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सर्व जीवात्मे वेगवेगळ्या कृती करण्यात गुंतलेले असतात. तर असे हे जे जीवात्मे आहेत ते वेगवेगळे कृती करत असतात. तर आपण एक जाणावं की कर्म म्हणजे काय, जे आपण रोज श्वास घेतो, चालतो, फिरतो, हे ह्याला ह्याविषयी चर्चा नाही आहे. ह्याने काही श्वास घेण्याने किंवा चालण्या फिरण्याने कर्मबंधन लागत नाही. कर्मबंधन लागतं म्हणजे कधी होतं, इंद्रिय तृप्तीसाठी जेव्हा कार्य केलं जातं ते म्हणजे कर्म, आणि त्याने आपल्याला कर्मबंधन लागतं. एवढं आपण जाणून घ्यावं. आणि असे हे जे जीवात्मे आहेत ते वेगवेगळ्या कृती कार्य करण्यामध्ये मग्न असतात.
आणि म्हणून म्हटलं आहे की जर आपल्याला हा म्हणजे हे जे कर्माने काय लागतं, कर्मबंधन लागतं. तर जसजसं आपण ही भगवद्गीता वाचत जाऊ तसं आपल्याला कळणार आहे की या कर्माच्या बंधनातून आपण कसं सुटावं हे सुद्धा सगळं ज्ञान दिलेलं आहे. पुढे वाचूया ईश्वराचे स्वरूप काय. म्हणजे या भगवद्गीतेत काय काय चर्चा आहेत ते पूर्णपणे प्रभुपाद सांगतात. ईश्वराचे स्वरूप काय म्हणजे भगवंत कोण आहेत, काय आहेत, त्यांची स्थिती काय आहे, त्यांच्याबद्दल सगळं ज्ञान दिलंय. जीवात्म्याची स्वरूप स्थिती काय, जीवात्मा म्हणजे काय, त्याचे गुण काय, त्यांनी काय केलं पाहिजे ते सगळं सांगितलंय. प्रकृती, प्रकृती म्हणजे भौतिक विश्व म्हणजे काय, हे जगत काय आहे, हे सगळ्याविषयी माहिती आहे. आणि ते काळाच्या प्रभावाने कसे नियंत्रित केले जातात, म्हणजे हे जे भौतिक विश्व आहे किंवा जीवात्मे आहेत हे कशा रीतीने काळाच्या प्रभावाने नियंत्रित केलं जातं. आणि शेवटी आहे जीवात्म्याची कर्मे कोणती, इत्यादी गोष्टींबद्दलचे ज्ञान आपण आपण भगवद्गीतेपासून मिळवले पाहिजे. तर हे भगवद्गीतेचे विषय आहेत.